लोकसभा निवडणुकीनंतर सोलापुरातील काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आलेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये 22, शहरामध्ये मतदारसंघात 18, तर उत्तर मतदारसंघामध्ये 10 जणांनी अर्ज घेतलेले आहेत. तर लोकसभा निवडणुकीनंतर सोलापुरातील काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतलेले आहेत. सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नानासाहेब पटोलेंनी जी महाराष्ट्र प्रदेशने आम्हाला एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जे मतदारसंघ आहेत इच्छुकांची यादी मागवली आहे. तर काँग्रेस पक्षाकडं आज ताकायत शहर उत्तरमध्ये जवळजवळ 10 लोकांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. दक्षिण तालुक्यामधून जवळपास 20 ते 22 लोकांनी मागणी केलेली आहे. शहर मध्यामध्ये आता पण 18 लोकांनी मागणी केलेली आहे. तर बघितलं तर दररोज काँग्रेस भवनला गर्दी आहे. तमाम सोलापूरकरांच्या वाशांच्या जनतेच्या मनात भाजपबद्दल जो रोष आहे तो रोष आपल्या सगळ्याला दिसून आलेला आहे. लोकसभेचा मतदान आपल्या समोर आहे आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि जनसामान्यांचा आवाज म्हणून आम्ही सगळे शहर उत्तरमधून काँग्रेससाठीची मागणी करत आहोत आणि त्याच निमित्ताने मी आज माझ्या उमेदवारीचा इच्छुक म्हणून अर्ज शहर उत्तरमधून दाखल केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.